इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल महाराष्ट्र राज्याची असोसिएशन आहे. या माध्यमातून उद्याच्याला 18 जुलै 2019 गुरुवारी काळा दिवस म्हणून आम्ही पाळणार आहोत. त्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने 2012-13 साली RTE योजना लागू केली. ही योजना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून फार चांगली आहे. परंतु ही अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली नाही तर इंग्लिश मिडियमच्या सर्व शाळा भविष्यात फार मोठ्या अडचणीत येणार आहेत. उदाहरण म्हणून आत्ता जे काळा दिवस पाळायचं महत्त्वाचं कारण म्हणजे की RTE फी परतावा 2017-18, 18-19 आणि 19-20 असा थकलेला आहे तो आम्हाला मिळावा, शासनाकडून मिळावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. सातारामध्ये 3,70,00,000 रुपये शासनानं पाठवले ते सुद्धा आम्हाला आमच्यापर्यंत मिळालेलं नाही. दुसरा विषय आहे की ह्या 3 वर्षाचं जर गणित घातलं तर सातारा जिल्ह्यात 230 शाळा आहेत. या शाळेमध्ये 8,000 विद्यार्थी RTE अंतर्गत शिक्षण घेत आहेत आणि याचं जर एकूण पैशात कॅल्क्युलेशन केलं 8,000 विद्यार्थ्यांचं तर जो जो 21,21 कोटी रुपये फक्त सातारा जिल्ह्याचे थकीत आहे. आणि जर असंच पुढं पुढं वाढत गेलं, दरवर्षी 20-25 मुलं वाढत आहेत, तर भविष्यात शाळा बंद कराव्या लागतील. त्याचप्रमाणे 10वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण येणाऱ्या शिक्षण वर्षापासून पूर्ववत करावं. त्याचं मुख्य कारण असं की CBSE बोर्ड आणि IC बोर्ड याला 20% गुण कमी केलेले नाही, फक्त स्टेट बोर्डाचं बोर्ड जे आहे त्याला 20% कमी केले जे शाळेच्या माध्यमातून मुलांना देण्यात येत होते. आज यामुळं होतं आहे काय, हे जे CBSE बोर्ड आणि इतर बोर्ड आहेत त्यांची मुलं या शाळेच्या गुणांमुळं पुढं जात आहेत आणि स्टेट बोर्डची तशी जातात. एकतर ते गुण आम्हाला परत देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा सर्वांनाच एकसारखं शिक्षण या दृष्टिकोनातून मुलांना इतर बोर्डांनासुद्धा ते नियम लागू करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शाळांसाठी सुरक्षता कायदा करणं आवश्यक आहे. आज पाहतो आपण वेगवेगळ्या कारणांनिमित्त शाळेत आंदोलन होतं, वादविवाद होतात आणि त्याचे परिणाम इतके भयंकर होतात की मग शिक्षक असुरक्षित झाले आणि शिक्षक हा देश घडवण्याचा पाया आहे. ह्या शिक्षकांना जर असुरक्षितता वाटली तर ते चांगल्या पद्धतीने शिकवू शकत नाही. ओघानं या शिक्षकांच्या शिक्षण शिकवण्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि भावी पिढीवर पण परिणाम होतो. म्हणून या सगळ्याची मागणी आम्ही माननीय शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी यांना, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 1,75,000 मुलं RTEखाली शिक्षण घेतात. त्यांचं जर हिशोब आर्थिकदृष्ट्या घातला तर 200 कोटी रुपये शासनाकडनं 20 सालापर्यंत येणं अपेक्षित आहे. दर 16 सालापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं होतं, पण 16 सालानंतर हे पैसे येत नसल्यामुळं छोट्या छोट्या शाळा लवकर बंद पडतील आणि मोठ्या शाळासुद्धा भविष्यात बंद पडतील. आणि उघानं ही चांगली योजना जी महाराष्ट्र शासनाची आहे ती बंद होईल आणि शाळासुद्धा बंद करावं लागतील. म्हणून हा काळा दिवस आम्ही सर्व सातारा जिल्ह्यात आणि सर्व महाराष्ट्रात राबवतो.